लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर। देशाचा कोरोना विरोधातला लढा अजूनही सुरूच आहे, त्यात कोरोनाचे नवनवे व्हेरियंट समोर येत असल्यानं काळजी वाढते। अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली। कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन लशींच्या मिक्स डोसचा परिणाम अधिक चांगला येत असल्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणजे ICMR अभ्यासातून समोर आलंय। कंबोडिया, डेन्मार्क, जर्मनी, इंडोनेशिया, रशिया, साऊथ कोरिया, थायलंड अशा 8 देशांमध्ये यापूर्वीच मिक्स अँड मॅच वॅक्सिनचा प्रयोग केला गेलाय। भारतात मात्र दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेऊ नका असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय। ICMR मात्र याबद्दल आता सांगितलंय की संशोधकांनी कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही स्वदेशी लशी एकत्रित करत त्यावर अभ्यास केला। अशा पद्धतीची मिक्स अँड मॅच लस सुरक्षित तर आहेच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा मजबूत करण्यात प्रभावी ठरत आहे असं ICMR आपल्या निवेदनात म्हटलंय। असं असलं तरी सध्या भारताच्या लसीकरण प्रोटोकॉलनुसार ज्या कंपनीच्या लशीचा पहिला डोस तुम्ही घेतलाय त्याच कंपनीचा दुसरा डोस घ्यावा अशा सूचना करण्यात आल्यात। ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांच्या पॅनलनं कोवॅक्सिन आणि कोविशील्ड लशींच्या मिक्स डोसवर संशोधन करण्याची शिफारस केली होती। एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देता येऊ शकतात का याचा अभ्यास त्यानंतर केला गेला। लसीकरणाचा कोर्स पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचे वेगवेगळे डोस दिले जाऊ शकतात का याकरता 4th टप्प्याच्या क्लिनिकल चाचणीसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला म्हणजे DCSCO परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली होती। या चाचणीसाठी 300 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता। त्यामुळे ICMR या संशोधनानंतर भारत सरकारही मिक्स अँड मॅच लशीला परवानगी देणार का याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।